आणि या गोष्टी म्हणजे ज्याच्यामधला कुणाचा तरी हितसंबंधांचा भाग हे सगळं नेहमी नंतर उघड होत आलेलं आहे. आणि हा अमेरिका आणि चीन यांच्यामधला जो काही व्यापार युद्धाचा भाग सुरू आहे त्याच्यामुळे हा चीनचा विषाणू वुहान विषाणू आता मोडीत सांगतं की भारत फार तर 2.5% गतीने वाढू शकेल. आणि महाराष्ट्राने स्थैर्य राखायलाच हवं, कारण महाराष्ट्राने जर स्थैर्य राखलं नाही तर देश अस्थिर होईल. चांगलं होणं आणि न होणं यातला जो एक वातावरण निर्मितीचा फरक असतो ना त्याचा एक चांगला फायदा उद्धव ठाकरे यांना मिळालेला आहे. नमस्कार, थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये मी विनायक पाचलक तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि ही थिंकबँक वरची पहिली मुलाखत आहे की जी वर्क फ्रॉम होम शूट होते आणि ती मुलाखत आहे गिरीश कुबेर सरांची. सर, तुमचं मनापासून स्वागत थिंकबँक वरती पुन्हा एकदा. एकच फक्त खुलासा, वर्क फ्रॉम होम तुम्ही आहात, मी नाही आहे. मी ऑफिस. तुम्ही अत्यावश्यक सेवांचे भाग आहात. तुमचा पेपरही निघतोय, मी वाचतोय रोज डिजिटल एडिशन. तर कुबेर सरांच्या विविध मुलाखती आपण चॅनेलवर बघितल्या. आजचा विषय अर्थातच कोरोना आहे. युद्ध जीवाचं नावाचं सरांचं पुस्तक प्रसिद्ध आहे आणि त्यांचा एक व्हिडिओ गेल्या आठवड्यात प्रचंड व्हायरल झाला जो काही वर्षांपूर्वीचा आहे. या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत कुबेर सरांशी. सर, माझा पहिला प्रश्न अर्थातच खूप साहजिक आहे. आत्ताचा जो काही कोरोनाचा धुमाकूळ चालू आहे हे खरंच जैविक युद्ध आहे का? नाही, असं आत्ताच्या घडीला मला नाही वाटत कोणी ठामपणे सांगू शकेल. म्हणजे खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा चीनचे शी जिनपिंग हे सुद्धा म्हणू शकतील की हे असं होऊ शकत नाही, कारण या घडीला तर सगळेजण पहिल्यांदा त्याला आवरायचं कसं याच्या प्रयत्नामध्ये दिसत आहेत. आणि या गोष्टी म्हणजे ज्याच्यामधला कुणाचा तरी हितसंबंधांचा भाग हे सगळं नेहमी नंतर उघड होत आलेलं आहे. म्हणजे जेव्हा बर्ड फ्लू स्वाईन फ्लूचा प्रकार झाला आणि त्याच्यातनं डोनाल्ड रम्सफेल्ड यांनी प्रचंड पैसा केला हे पहिल्यांदा न्यूयॉर्क टाइम्सने शोधून काढलं की नक्की याच्यामध्ये गडबड काय आहे आणि औषध कंपन्यांचे हितसंबंध. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या आत्ताचा प्रयत्न हे सगळं शांत करण्यासाठी असेल आणि काळाच्या ओघात अमेरिकन माध्यमं खूपच तगडी आहेत हे निश्चितच शोधून काढतील की याच्यामध्ये नक्की कुणाचं भलं झालं. पण म्हणजे थोडक्यात याची कर्मकथा कुळकथा ह्या संपल्यानंतरही चालू राहणार आहे ही शंभर टक्के चालू राहणार आहे, कारण हा सार्स आणि मार्स याच्यानंतरचा त्याच मालिकेतला पुढचा विषाणू आहे. बरोबर, जो कोरोना विषाणू हा 7 पद्धतीचे विषाणू आहेत त्यातला हा 7वा आहे. म्हणजे 8वा येईलच, कारण 5व्या जॉर्जने काय केलं तर 6व्या जॉर्जला जन्म दिला, तशाच पद्धतीने याचाही तसं होईल. आणि हे सगळे एकच आजार आणतात, एकाच पद्धतीनं पसरतात आणि एकाच पद्धतीची उपचार पद्धती याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे हे एकच घराणं असं म्हणता येईल विषाणूंचं. बरोबर, म्हणजे पूर्वी ज्याचा हल्ला होत गेला दर 4-5 वर्षांनी त्याचीच एक आधुनिक वर्जन आहे. बरोबर, तसंच आहे. पण ज्या पद्धतीनं यावेळेचं पॅनिक आहे किंवा यावेळेचं जग रिॲक्ट होतंय, लॉकडाऊन्स आहेत, त्याचे प्रचंड इकॉनॉमिक रिप्लिकेशन्स आहेत, हे खरंच आवश्यक आहे आणि खरंच याची गरज आहे. आता त्याच्यात दोन मुद्दे आपल्याला बघायला हवेत. एक, आत्ताचा हा जो काही साथीचा कहर आहे हा पहिला समाज माध्यमांच्या उदयानंतरचा असा हल्ला आहे. सार्सच्या वेळेला अशी समाज माध्यमं नव्हती, त्याच्या आधी नव्हती, मार्सच्या वेळेला नव्हती आणि बर्ड फ्लू स्वाईन फ्लू तर कळलंच नाही अनेकांना. त्याच्यामुळे आहे तो परिणाम हा अनेक पटींनी त्याचा गुणाकार होऊन आपल्या समोर येतोय. मुद्दा क्रमांक एक. मुद्दा क्रमांक दोन हा काळ आहे, हा दरवर्षी म्हणजे आता करोना आणि हे सगळं सोडून द्या, पण दरवर्षी हा अमेरिकेमधल्या मधल्या टप्प्यामध्ये उत्तर अमेरिकेच्या या सगळ्या भागामध्ये हा फ्लूचा साथीचा भाग आहे. दरवर्षी या काळामध्ये अमेरिकेमध्ये साथ आलेली आहे, दरवर्षी युरोपमध्ये या कालखंडामध्ये फ्लूची साथ आलेली आहे. इन्फ्लुएन्झा हा या काळाच्या साथीचाच भाग आहे, फक्त त्या साथीचा एक नवा प्रकार किंवा तीव्र प्रकार आत्ता या करोनाच्या निमित्तानं पुढे आला असं म्हणता येऊ शकेल. त्याचं स्वरूप दाहक दिसतंय, कारण तो त्याच्यामुळे बळी पडलेल्यांची संख्या ही प्रचंड आहे आणि अर्थातच त्याचा समाज माध्यमांमधून होणारा प्रसार हा सुद्धा अधिक आहे. त्याच्यामुळे हा त्याचाच अधिक विखारी आणि अधिक विषारी प्रकार असं आपल्याला म्हणता येईल. पण मग याला अख्खं जग लॉकडाऊन करणं हेच उत्तर आहे का?
हे उत्तर नाही असं जागतिक आरोग्य संघटनेपासून ते अनेक विविध शाखांच्या प्रमुखांनी, विज्ञान शाखांच्या आरोग्यशास्त्राच्या प्रमुखांनी सांगितलेलं की हे उत्तर नाही, हा अनेक प्रतिबंधात्मक उपायांमधला एक उपाय आहे. खरा त्यातला भाग असू शकेल तो चाचण्यांचा असेल आणि तसाच असायला हवा असं जागतिक पातळीवरती सातत्याने सांगितलं जातंय, पण ते आपण करू शकत नाही म्हणून दुसरा चांगला पर्याय म्हणून आपण हा मार्ग स्वीकारलेला आहे. घरोघरी माणसांना डांबायचं, त्याच्यामुळे याचा प्रसार होणार नाही, कारण या अशा पद्धतीने प्रसार होतोय हे पहिल्यांदा सार्सच्या वेळेला दाखवून देण्यात आलं की तो स्पर्शातनं होतोय, हवेतनं होत नाहीये. आणि त्याच्यावरती MIT आणि हॉर्वर्डच्या प्राध्यापकांनी संशोधनात्मक प्रबंध लिहिले, त्याच्यातला हा निष्कर्ष आहे की तो घशातनं किंवा थुंकीतनं किंवा खोकल्यातनं हा प्रसरतो, त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या मार्गाने त्याला नियंत्रणामध्ये आणावं. पण त्याचं पुढे करावं काय याविषयी मात्र सध्या सगळेच संभ्रमित दिसत आहे. बरोबर, हा झाला मेडिकल भाग. पण याच्या बरोबरच एक विशेष गोष्टी झाली होती म्हणजे जिओपॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल. त्यातला जिओपॉलिटिकल भाग येतो तो म्हणजे ह्याला चायना व्हायरस म्हणावं का आणि जगाला असं डांबून ठेवण्यात चायनाला दोषी ठरवावं का, तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? मला असं वाटतं की असं करणं हे राजकारणाचा भाग ठरेल, कारण मग तसं करायचं तर तुम्हाला HIV एड्सला आफ्रिकन विषाणू म्हणायला हवं. बरोबर, हे मला असं वाटतं की थोडस अन्यायाचं आहे. आणि हा अमेरिका आणि चीन यांच्यामधला जो काही व्यापार युद्धाचा भाग सुरू आहे त्याच्यामुळे हा चीनचा विषाणू, वुहान विषाणू, अमेरिकेचे गृहमंत्री असं म्हणाले की हा वुहान विषाणू आहे, हे मला असं वाटतं अन्यायकारक आहे. आणि याचा सगळा संदर्भ हा नंतरच्या व्यापाराशी आहे. आज परिस्थिती अशी आहे की कुठल्याही महत्वाच्या आधारावरचं संशोधन भले अमेरिकेत होईल किंवा झालं असेल किंवा आता होत सुद्धा असेल, पण त्या सगळ्याची एक ज्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतात, सगळ्याची वितरण व्यवस्था औषधांच्या साठीच्या घटकांची ही चीनमधनं आलेली आहे, चीनवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे अशा पद्धतीचे शब्द वापरून असं अशा पद्धतीचं मला असं वाटतं की जगामधल्या माणसांमध्ये आधीच अनेक कप्पे आहेत, तर आणखी तुम्ही कप्पे करायला लावणं हे मला असं वाटतं चुकीचं ठरेल. पण अमेरिका आणि चीनचा ट्रेड वॉर याच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या अफवा पसरतात की हा कदाचित या वॉरचा भाग असू शकतो, हा कदाचित ट्रम्प यांना पाडायचा डाव असू शकतो, इलेक्शन 6 महिन्यावर आहे. तर या सगळ्यामध्ये अमेरिका या सगळ्याकडं खरंच राजकीय अंगानं बघतीये का लोकांच्या? अमेरिका राजकीय आणि आर्थिक दोन्ही अंगानं बघतीये. अमेरिकेचा राजकीय इतिहास असा आहे की जोपर्यंत बेरोजगारीचा दर वाढत नाही, जोपर्यंत अमेरिकन नागरिकाला स्वतःच्या पोटाला चिमटा बसत नाही, तोपर्यंत किंवा हे झालं तोपर्यंत म्हणण्यापेक्षा हे असं झालं तर अमेरिकेत सत्ता बदल होतो. अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणुका, अमेरिकेमध्ये एकंदर चीन आणि अमेरिका याच्यातलं व्यापार युद्ध, त्याच्यामुळे जे चलन युद्ध सुरू झालेलं आहे त्याचा अमेरिकी अर्थव्यवस्थेवरचा प्रभाव आणि त्या पार्श्वभूमीवरती या विषाणूचं येणं, हे सगळे तीन जे टिंब आहेत ती जोडली गेल्यामुळे हा मला असं वाटतं की ठरवून केला गेलेला डाव आहे किंवा काय असं मानलं जात असेल. तूर्त या क्षणाला त्या विषयाचा पुरावा नाहीये, पण संशय घ्यावा अशी परिस्थिती आहे, कारण इतिहास तसा आहे. इतिहास हा अमेरिकेचा असेल, जागतिक महायुद्धाचा असेल, पहिल्या महायुद्धाचा असेल, अशी रसायनं असे जीवाणू हे सोडले गेलेले आहेत. जपान आणि चीनच्या युद्धामध्ये जपानने चीनमध्ये नुसते असे एक दिवस जपानचं विमान चीनभर वेगवेगळे धनधान्यांचे दाणे फेकत आलं, ज्वारी गहू किंवा जे काय असेल ते, आणि ते चिमण्या कोंबड्यांनी प्रचंड प्रमाणावर खाल्लं, अर्थातच आहे त्यांनी खावं यासाठीच ते केलं गेलं होतं. आणि त्याच्यामुळे अभूतपूर्व अशी प्लेगची साथ चीनमध्ये आली. हा आता अलीकडचा इतिहास आहे, हा म्हणजे त्याला काही 200-400 वर्षाचा काळ नाही आहे हा त्याला. त्याच्यामुळे असे प्रकार घडलेले आहेत, त्या प्रकारांच्यामुळे हा सुद्धा प्रकार तसाच असावा असं मानलं जातंय, पण तसा मानू नये असं म्हणता येण्यासारखी परिस्थिती नाही, आणि तसाच आहे असं म्हणण्या इतका पुरावा नाही. तुम्ही आता कोंबड्यांचा उल्लेख केला म्हणून क्षणभर सध्या अजून एक गोष्ट जी व्हायरल होते ती म्हणजे व्हेज नॉनव्हेज आणि हे चिनी काहीतरी खातात आणि जगाला परिणाम भोगायला लागतो अशा स्वरूपाचं एक सोशल मीडियावरती व्हायरल कॅम्पेन आहे. वटवागळापासून हा फ्ल्यू आला, आधीचे वेगवेगळ्या प्रकारापासून आलेले होते. तर ह्या ज्या संस्कृत्या आहेत या संस्कृत्यांचा जगावरती परिणाम जो आत्ता घडतो या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता?
नाही, मला असं वाटतं की अशी निमित्त अशक्त बुद्धीची आणि सशक्त प्रचार क्षमतेची माणसं अशी अशी निमित्त शोधत असतात आणि त्याच्यामुळे आपली संस्कृती किती अधिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. जर शाकाहार हा उत्तम आहे किंवा हे खाणारे हे जर पापी आहेत असं जर मानलं तर भारतामध्ये आतापर्यंत हगवणीने माणसं मरतात, त्याचं काय करणार होत आपण? बरोबर. भारतामध्ये अनेक बाकीच्या साथींनी देवी अजून पूर्णपणे आपल्याकडनं गेलेली नाहीये, त्याचं काय करणार आहोत? ते शाकाहारामुळे किंवा मांसाहारामुळे येते का? त्यामुळे हा चांगला शब्द वापरतो ना, हा बिंडोक पण आहे, पण त्याच्यामुळे प्रसार उत्तम होतो आणि प्रचारासाठी त्याचा वापर केला जातो आणि अशक्त विचारक्षमतेचा माणूस त्याला बळी पडतो. मला असं वाटतं की हा जास्त मोठा धोका आहे. बरोबर. याच्या बरोबर मला हे वाक्य फार आवडलंय खरं सांगायचं की अशक्त विचारांनी सशक्त प्रचार अशी माणसं आहेत हे खरं. पण मला पुढच्या मुद्द्याकडे यायचं आहे की एक सगळ्यांना प्रश्न पडलाय, मलाही पडलाय, इटली असेल, स्पेन असेल, युरोपमधले सर्वार्थानं प्रगत देश की ज्यांच्याकडे आपण आशेनं बघतो की सगळ्या बाबतीत हे खूप छान आहेत, अमेरिकेसारखा बलाढ्य देश, या सगळ्यांना हे सगळं का कसं काय समजलं नाही, म्हणजे हे कोड आहे? नाही, हा यातला गमतीचा भाग हाच आहे. आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं कालच्या सोमवारी याविषयीचा ताजा अहवाल प्रकाशित केलाय, तो खूप समजून घ्यावा असा आहे, अतिशय रंजक आहे. त्यांनी या आजारांमुळे बळी पडलेल्या किंवा आजाराच्या साथीची ज्या लागण झालेली आहे त्या जनतेच्या गटांची अशी त्याची पूर्णपणे अशी विभागणी केली. त्यातले निष्कर्ष काय आहेत बघा, 0 ते 13 तापमान ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये प्रचंड प्रमाणावरती या विषाणूने बळी घेतलेत. 13 ते 18 या तापमान गटामध्ये थोडेसे प्रमाण कमी आहे. 18 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअस ज्याच्या जसं प्रमाण आहे तिथे मोठ्या प्रमाणावरती कमी आहे आणि 38 डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे या आजार या विषाणूने तितके बळी घेतलेले नाहीत. म्हणून या क्षणाला आपल्याला भारतामध्ये म्हणजे चांगलंच आहे, आनंदच मानायला हवा, भारतामध्ये आणि आफ्रिकेमध्ये याचे मोठ्या प्रमाणावरती बळी दिसत नाहीत. त्यांचा निष्कर्ष असा आहे हॉपकिन्स विद्यापीठाचा की तापमान जास्त आणि वातावरणामधली आर्द्रता दमट वातावरण असलं या वातावरणात हा विषाणू टिकत नाही. आणि ज्या ज्या ठिकाणची आपण नावं घेतली, इराणचं नाव घेतलं, वुहानचं नाव घेतलं, अमेरिकेचा खंड किंवा इटली, हे सगळे देश हे सध्याच्या काळात 14 डिग्री सेल्सिअसच्या आधीच्या तापमानामध्ये आहेत. हा एक त्यातला गमतीशीर नाही म्हणता येणार दुःखद असा एक योगायोग आहे. आणि त्यांचं या पाहणीकर्त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी अमेरिकेचा दाखला दिला, तुम्ही पण दाखला दिला आता प्रश्नामध्ये, अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया राज्य बाधित आहे, टेक्सास राज्य बाधित आहे, वॉशिंग्टन राज्य जे सिएटल प्रांत आहे ते बाधित आहे. पण त्याची विभागणी सुद्धा त्यांनी अशी केली की उत्तर दक्षिण आहे. कॅलिफोर्निया हा एक आदर्श राज्य अशा अर्थाने की उत्तर आणि दक्षिणेमध्ये ते विभागलेलं आहे. दक्षिणेमध्ये कमी प्रसार झालेला आहे या आजाराचा, या विषाणूचा. उत्तरेतल्याच एकच राज्य पण उत्तरेला जास्त झालेला आहे. वॉशिंग्टन राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालाय, टेक्सास राज्यामध्ये झालेला नाही, दक्षिणेला राज्य आहे, तापमान जास्त आहे. हा मला असं वाटतं एक यातला एक महत्वाचा मुद्दा दिसतोय आणि तो खरा ठरेल अशी आपण आशा करायला हवी. नाही, हा मुद्दा झाला की हा विषाणू तिथंच का पसरला किंवा तिथंच रोग का वाढला वगैरे, पण जेव्हा हे समजलं त्याच्यानंतर जी कॉम्बॅटिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो की सर्व मार्गाने यांना थांबवणं, त्याच्यात कुठतरी हे प्रगत देश कमी पडले असं तुम्हाला वाटतं? त्याच्यातली परत त्याचे दोन बघ, इटलीतच का गेला, एक सर्वसाधारण प्रश्न असा असतो की इटलीतच पहिलं का गेला, त्याचं साधं सरळ उत्तर आहे की वुहान आणि मिलान इटलीमधलं जागतिक फॅशन उद्योगाचं केंद्र, त्यांचा एक थेट व्यापारी संबंध आहे आणि वुहान मधली चामडी चामडं ज्याला म्हणतात त्याचा थेट निर्यात ही मिलानला होत असते. मिलानची फॅशनचे विश्व हे वुहान मधल्या चर्मोद्योगावरती आधारित आहे, त्याच्यामुळे त्याच्यातनं तो पहिले इटलीला गेला आणि ते वातावरण सोयीचं सापडलं. ज्या ज्या देशांनी सुरुवातीला याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणा किंवा असं काही नाहीच आहे, म्हणजे ट्रम्प तर ही अफवा आहे असं म्हणत होते, त्याच्यामुळे त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही हा एक भाग. आणि दुसरं असं की या विषयीची तयारी अशी इतकी करावी लागेल असं वाटलंच नाही ना कोणाला, कारण याचा प्रसाराचा वेग आहे हा सार्स पेक्षा वेगळा असा की आधीचे विषाणू हे तुम्ही आजारी पडला तरच तुमच्या मार्फत जात होते. आताच्या नॉव्हेल कोरोनाचं वैशिष्ट्य हे की तुम्ही भले निरोगी असाल, ठणठणीत असाल, पण तरी तुम्ही वाहक असू शकता. याच्यातनं या सगळ्यांचा अंदाज चुकला असावा.
आणि एक विकसित देशांची एक गंमत मी बघितलेली आहे, ज्यावेळेला सगळं काही सुरळीत सुरू असतं ना त्यावेळेला ते देश उत्तमपणे काम करतात. म्हणजे 2+2+2 असं जर त्यांना सरळ सांगत गेलो तर ते त्यांना काही अडचण येत नाही, अतिशय चोखपणाने त्यांच्या व्यवस्था काम करतात. पण त्याच्याऐवजी 2+1.5, 1.5+3, 3+2.5 असं जर करत गेलो ना तर यांची व्यवस्था पूर्णपणे ढासळत आहे. हे उदाहरणार्थ घेतलं तसं या पद्धतीचा हा जो एक दणका म्हणा असा दिसला आणि मग सगळंच उद्ध्वस्त झालं. आपलं कसं आहे की आपण गोंधळामध्ये प्रगती करतो, त्यांची प्रगती ही पूर्णपणे अतिशय छान शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. त्याच्यामुळे केओस हा आपल्याकडचा एक आधार आहे, त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी तगून असतो. सुदैवानी सार्स भारताला स्पर्श केला नाही, मार्स स्पर्श केला नाही, एबोलानी स्पर्श केला नाही, त्यामुळे हा करणार नाही अशी एक आतापर्यंत तरी वदंता म्हणावं अशी एक भावना आहे आणि ती खरी ठरेल अशीच आपण मला असं वाटतं इच्छा करायला हवी. तुम्ही आता आपला उल्लेख केला आणि भारत अनसर्टनिटी मध्ये थ्राईव्ह करतोय, तुम्ही आधी आपल्या दोन मुलाखतीत या अर्थाचं निरूपण विवेचन केलेलं आहे. आता मला तुम्हाला अर्थातच हे विचारायचं आहे की भारताचा प्रतिसाद, भारताला कोरोनाबद्दल समजणं, मग त्यांचं स्क्रीनिंग, मग त्या केसेस वाढत जाणं, आता आपण बोलतोय त्यावेळी 700-800 आसपास केसेस आहेत, हा नक्की कसा आहे? भारताचा प्रतिसाद योग्य आहे, निश्चितच योग्य आहे. तो कशा अर्थाने योग्य आहे असं म्हणायला हवं आपल्याला की आपल्याला दुसरा पर्यायच निवडावा लागेल, कारण पहिल्या पर्यायाची तयारीच नाहीये. अजून सुद्धा गेली कित्येक वर्ष या विषयावर बोललं जातंय, पण भारतीय अर्थसंकल्पामधल्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा 1% फक्त आरोग्य व्यवस्थेसाठी खर्च होतो. बरोबर, 1%, ही रक्कम 70,000 कोटीच्या आसपास फारफार तर आहे, आणि ती 2.5% व्हायला हवी इतकी माफक आपली अपेक्षा आहे. पण ती 2014 पासून असेल आणि आधीपासून असेल, आपण ती पूर्ण करू शकलेलो नाही, कारण त्यासाठी आपल्याकडे प्राधान्यच नाहीये. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था वगैरे असं काही नसतंच आपल्या व्यवस्थेमध्ये, त्यामुळे आपल्याला ती काळजी आहे. जर तसं झालं तर जे आकडेवारी दिली जाते ती भयावह आहे की तो एप्रिलच्या अंतापर्यंत 10 लाख लोकांना कसा बाधित केलेलं असेल आणि वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला झेपणार नाहीये. आपली देशामध्ये 1 लाख आपल्याकडे व्हेंटिलेटर्स फक्त जेमतेम असू शकतील जास्तीत जास्त विचार केला तर, तशी वेळ आली तर आपण काय करणार आहोत. त्याच्यामुळे आपण दुसरा पर्याय निवडलेला आहे की गपचूप घरामध्ये बसा आणि कधी कधी थाळ्या वाजवा वगैरे असं सांगितलं जातं, आनंद वाटतो आपल्याला, हास्यास्पद होतं ते सगळं, पण तोच पर्याय आत्ताच्या घडीला योग्य आहे. कारण पहिला पर्याय आपल्याला झेपणारा नाहीये. आपली आपल्या अर्थमंत्र्यांनी कालच मदत जाहीर केली, 1,70,000 कोटीची एक तात्पुरती अशा स्वरूपाची योजना जाहीर केली. त्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 24 तासच अमेरिकेनी अशा स्वरूपाची मदत जाहीर केली. अमेरिकन मदतीची जर तुम्ही संख्या बघितली, 150 लाख कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. बापरे, $2 trillion. जर्मनीने $600 billion मदत दिली, जवळपास ते 50,000-50,00,000 कोटी रुपयांमध्ये केले तर ते होतात. आपण 1,70,000 कोटी देतोय, त्याच्यामुळे आपल्याला आपली क्षमता लक्षात घेता प्रतिबंध करणं हाच त्याचा मार्ग असू शकतो आताच्या घडीला. म्हणजे अमेरिकेनं जाहीर केलेली मदत ही भारतीय GDP जवळपास 2/3 आहे आपण म्हणतो, आणि ती आणीबाणीची मदत आहे. म्हणजे त्यांची अर्थव्यवस्थेचा आकार वगैरे मुद्दे सोडून द्या, केवळ ट्रम्पच्या क्षणात $2 trillion, $2,00,000 कोटी मदत या कोरोनासाठी जाहीर केली. आणि त्याचा मोठेपणा असा की त्या देशाच्या व्यवस्थेचा की डेमोक्रॅट पक्षाचे त्यांचे मतभेद होते मदतीचं वाटप कसं करावं, आणि डेमोक्रॅटची जर त्याला मंजुरी मिळाली नसती तर अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहात त्याला मंजुरी मिळाली नसती. त्यांनी सत्ताधारी आणि राजकीय पक्ष एकत्र, विरोधी पक्ष एकत्र आले आणि ती ही मदत त्यांनी प्रतिनिधीगृहातनं मंजूर करून घेतली. $2,00,000 हे सहज देऊ शकतात, त्या व्यवस्थेला हे सगळं ठीक आहे, आपल्याला ते झेपणार नाही. आता जी म्हणजे आजच्या अग्रलेखाचे अमेरिकेची लोकसंख्या 35 कोटीच्या आसपास असेल, 32 कोटी 35 कोटी, जर्मनीची लोकसंख्या 8 कोटी आहे, महाराष्ट्रापेक्षा लहान आहे. बरोबर, पण त्यांनी मदत केलेली आहे ती जवळपास $45,00,000 कोटी. हा म्हणजे ते जर्मनी त्याच्याही पुढे गेले म्हणून आपण पर पर्सन मदतीचा आकडा काढला जातो. बरोबर बरोबर. सो या दोन्हीच्या बॅकग्राऊंड वरती तुम्ही आजच्या
अग्रलेखात उल्लेख केलाय. आज जी काही भारतानं, काल आज आरबीआयनं रेपो रेट कमी केले, काल अर्थमंत्र्यांनी काही मदत जाहीर केली, ही पुरेशी आहे का आपली क्षमता तेवढी आहे म्हणून तेवढी केली? नाही, पुरेशी अजिबातच नाही, अजिबातच पुरेशी नाही. मी अग्रलेखात तो मुद्दा मांडलेला होता सुदैवाने, ते सगळेचे सगळे मुद्दे आजच्या रिझर्व्ह बँकेच्या कर्जावरती तुम्ही बंदी घ्या, व्याज कमी करा किंवा व्याज रोखून धरा, हे कधी कधी चांगलं घडतं तसा एक भाग आहे. कारण हे झेपणार नाही याचं कारण असं की त्याच्यापेक्षा अधिक मदत लागेल. आपला त्याविषयीचा दृष्टिकोन हा एक एक घास खाऊ अशा पद्धतीचा आहे. म्हणजे बाकीच्या देशांनी जे काय करायचं ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे, आपल्याला ते हळूहळू हळू करावं लागतंय. गेल्या 2 दिवसातच निर्मला सीतारामन यांच्या 2 पत्रकार परिषदा झाल्या. पहिल्या परिषदेत त्यांनी ते आधार जोडणी वगैरे या सगळ्या तपशिलाचा भाग जाहीर केला. 1,70,000 कोटी त्यांनी जाहीर केलेले आहेत. काल मी तर ती वाट बघत होतो की त्याचा तपशील ते जाहीर करतील. तपशील असा की कुठनं आणणार आहेत 1,70,000 कोटी? कारण आत्ताचा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्येच जवळपास 1,25,00,000 कोटी रुपये त्यांना कमी मिळणार आहेत. बरोबर. ते कमी मिळणार असताना आणखी तुम्ही 1,70,000 कोटी कुठले आणणार आहात? तर साधारण माझा अंदाज, अजून ते त्याच्या तपशील आलेला नाही, की वेगवेगळ्या खात्यातल्या आधीच्या काही योजना असतात त्याचा निधी एकत्र करून हे 1,70,000 कोटी रुपयाचा पुष्पगुच्छ सादर केला असेल, तसाच आणखी खात्यातनं घरबडून घरबडून जे काही करावं लागत असेल ते केलं जाईल. कारण आधीच मुळात आपल्या अर्थव्यवस्थेची मंद अवस्था होती. आणि मग हा आणखी एक तिसरा टप्पा मदतीचा येईल, कारण याच्यामध्ये गरीब आणि शेतकरी आणि त्यांच्यासाठीच केलेलं आहे, त्यांच्यासाठी अर्थातच आधी करायला हवं. बरोबर. उद्योजक, लघु उद्योजक, नोकरदार वर्ग यांच्यासाठी तर मला असं वाटतं की आणखी एक तिसरा टप्पा पुढच्या काही दिवसातच आपल्याला बघायला मिळेल. बरोबर. नाही, मला याच मुद्द्याकडे यायचं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचे आपण सविस्तर बोललो गेल्या महिन्यात, ती ऑलमोस्ट असं आपण म्हणू की म्हणजे वाईट अवस्थेत होती आहे, त्याच्याबद्दल दुमत असले तरी. आणि आता हे जे जागतिक संकट आहे, कंपन्या बंद, सगळे बंद, भारतावर याचा इकॉनॉमिकल इम्पॅक्ट काय? विनायक, हा अतिशय सगळ्यातला महत्वाचा प्रश्न हा आहे. आणि हाच मला मी सातत्याने मुद्दा मांडतोय की 7 वगैरे सगळं ठीक आहे, ते आपल्याकडे आटोक्यात येईल. आणू खरा प्रश्न आर्थिक काय करणार आहोत हा आहे. आता आपण चर्चा करत असताना मुडीचा समोर मला दिसतोय, मुडीजनी इंटरनॅशनल रेटिंगनी एजन्सीनी भारताच्या अर्थव्यवस्थेचं चित्र पुढच्या वर्षात कसं असेल, 5.3 आपला अर्थव्यवस्थेचा वेग असणार होता अर्थमंत्र्यांच्या आणि एकंदर आकडेवारीनुसार. आत्ता मोडीत सांगतंय की भारत फारफार तर 2.5% गतीने वाढू शकेल. कल्पना करा कुठल्या आर्थिक संकटाकडे आपण निघालेलो आहोत, आर्थिक अरिष्टाकडे निघालेलो आहोत. आणि मला असं वाटतं की विषाणू वगैरे आजार यापेक्षा ना ते संकट हे जास्त मोठं आहे. जास्त म्हणजे त्याचा अजून अंदाजच येत नाहीये. भारताला मुळात 10% ते 9% इतक्या वाढीच्या गतीची अपेक्षा होती. आपण 6.5-6.5% वाढत होतो, ते आणखी कमी कमी होत 5% आलो. आणि आता अंदाज असा व्यक्त केला जातो की आपण फक्त 2.5% वाढू. हे मला असं वाटतं की प्रचंड काळजीचं कारण आहे. हो, पण याचा अजून एक इम्पॅक्ट जो होईल, जो परिहार्य आहे, तो म्हणजे नोकऱ्या जाणं. म्हणजे पहिला इम्पॅक्ट नोकऱ्यांचा येईल. बेरोजगारीमध्ये आपण आताच इतिहासातल्या गेल्या 30-40 वर्षातल्या टॉपला आहोत. तर खरंच बेरोजगारीचं संकट पुढच्या वर्ष 2 वर्ष आपल्या पुढे येणार का? आणि असेल तर याचा बळी पहिला कुणाचा? पहिला बळी हा ज्याला असंघटित क्षेत्र म्हणतात त्यांचा जाईल, जायला लागलेला आहे. आजच तर बातमी बघितली, विदारक बातमी आहे, पोटात गोळा येतो. दुधाच्या त्या ट्रकमधनं ते गोल सिलेंडर्स असतात कंटेनर, त्याच्यातनं माणसं गावं आपापल्या गावी निघत होती, प्रवासात ती पकडली गेली. इतकी वाईट परिस्थिती आहे, कारण शहरामधलं सगळं थांबलेलं आहे. घरकाम करणाऱ्या महिलांपासून ते इस्त्री करणाऱ्यांपासून, आणि हा जो सेवा क्षेत्र जे आहे, आता ही माणसं मुंबईत काही आनंदाने राहत नाहीत आणि मुंबईकर काही त्या आनंदाने ठेवून घेत नाहीत. काय राहतात ते अर्थव्यवस्थेचा भाग आहेत, अर्थव्यवस्थेचा तळातला भाग ही माणसं आहेत. प्रचंड प्रमाणावर पसरलेलं सेवा क्षेत्र, रस्त्याच्या कडेचा तो पंक्चर काढणारा असेल, गाडी दुरुस्ती करणारा असेल, हे सेवा क्षेत्र, ज्याला सेवा क्षेत्र हे खूप छान नाव आहे खरं म्हणजे, पण हातावर उपजीविका असणारा हा वर्ग त्या प्रमाणावरती धुतला जाईल. म्हणजे मी कमी होईल वगैरे शब्द वापरतो, धुतला जाईल. त्याची ती धूप होणारी आहे ना, ती खूप गंभीर आहे. ती त्याचा परिणाम हा खेडेगावातल्या अर्थव्यवस्थेवरती होईल, कारण शेतीतलं जर उत्पन्न मिळालं नाही आहे ते कमी आहे म्हणून तरी माणसं शहरामध्ये येतात, त्यांना तिथे काय मिळणार आहे? तर त्याच्यातल्या त्या वाटेकरी आहेत,
तो एक मुद्दा त्याच्यावरती अवलंबून राहील. त्याच्याबरोबरीनं वित्तीय संस्था गेल्या काही दिवसात बाजारपेठेची खूप मोठी पडताळ झाली, त्यांना याचा फटका बसतोय. तिसरा मोठा घटक हा असणार आहे हा विमान सेवांचा. महिनाभर जवळपास विमान सेवा आपण थांबून ठेवतोय, त्या विमान सेवांच्या कर्जाचं काय होणार आहे याला काही उत्तर नाही. अनेकांनी तर म्हणजे अनेक मोठ्या नामांकित कंपन्यांनी तर सांगितलं 50-50% वेतनात कपात घ्या. आता आज रिझर्व्ह बँक सांगते 3 महिने आम्ही मोरेटोरियम लावू कर्जावरती, पण त्या कर्जाचे हप्ते आज ना उद्या द्यावे लागणार आहेत, त्याचं काय होणार? आणि ज्या घरात दोन्ही नवरा बायको अशा दोन्ही उद्योगांमध्ये आहेत त्यांचं काय होणार आहे? तर ते कर्ज बुडलं त्याचा चौथा परिणाम हा बँकांवरती दिसणार आहे. आधीच बँका आपल्याजवळ 10 लाख कोटी रुपयांचं मोठं कर्ज आहे, त्याच्याबरोबरीनं हा बँकांचं हे जर कर्ज वाढत गेलं तर पुढचं कर्ज द्यायची क्षमता त्यांची कमी होईल. बरोबर, अशा वेळेला सरकार करतं की नोटा छापणं, पण त्याचा एक धोका असू शकतो की चलनवाढ होऊ शकते, त्याच्यामुळे महागाई वाढण्याच्या बरोबर चलनाचं मूल्य कमी होऊ शकतो. हे असे खूप गंभीर परिणाम याच्यातनं दिसत आहेत. आणि खरं काळजी करावं असं चित्र हे अर्थव्यवस्थेतच असणार आहे, आणि हे मला जरा आवर्जून सांगावं असं वाटतं. मला इथे दोन मुद्दे तुम्हाला विचारायचे तुमच्या आत्ताच्या बोलण्यातनं आले ते. पहिलं म्हणजे मला असं वाटतं की आपण GDP काढताना जेवढी आपली संघटित अर्थव्यवस्था आहे तेवढीच असंघटित पकडतो 1:1, पण कदाचित हा रेशोज आता हालेल का काय, की जी परमनंट डॅमेज असेल असं घडेल का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न मी लगेच विचारून घेतो तो म्हणजे सेन्सेक्स जो धडाधड कोसळला, म्हणजे 40,000 ते 25,000 जवळपास 30 दिवसात झाला, 2008 पेक्षा हे जास्त भयानक आहे असं म्हणतात, तर ह्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट काय, विशेषतः बाजार कोसळण्याचा? GDPचा पहिला वास्तव चित्र ना आपल्याला 2016 साली 8 नोव्हेंबरला नरेंद्र मोदींनी ते कागज का तुकडा नोटा जाहीर केल्या ना तेव्हा दिसलं, आणि तेव्हा कळलं आपल्याला की किती प्रचंड प्रमाणावरती आपल्याकडे माणसं असंघटित क्षेत्रात आहेत, ती मोजली जात नाहीत, त्यांना मोजलं जात नाही. आता सुद्धा हा एक मोठा वर्ग तुमचा आमचा मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग ज्या वर्गात हा सगळा वरचा श्रीमंत ज्याला म्हणतात त्या वर्गातला जो प्रतिनिधित्व करतो, त्यांच्यापेक्षा ते खालच्या वर्गाची तुम्ही ज्याची हातावरती पोट आहे ना त्याचं चित्र बघा ना. ते गावागले निघालेले आहेत, कारण त्यांना कळलं की 3-4 आठवडे मुंबईमध्ये दिल्लीमध्ये राहू शकत नाहीत, राहायला घर नाही. आता वर्क फ्रॉम होम हा शब्द छान आहे, पण ज्याचं घरच नाहीये त्यांनी काय करायचं? बरोबर, तो 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 परिणाम आता इथे दिसेल आपल्याला की ज्याला असंघटित क्षेत्राचं महत्व किती आहे. बांधकाम मजूर, रिअल इस्टेट क्षेत्र आधीच मुळात डबघाईला आलेलं आहे, होतं अर्थसंकल्पाच्या पर्यंत तशीच होती. त्यात जर हे मजूर गावोगाव परत गेले, त्यांना परत आणणं आणि ह्या बंद पडलेल्या गाडा परत सुरू करणं, हे मला असं वाटतं की अधिक आव्हानाचं असेल. आणि दुसरा प्रश्न होता तो सेन्सेक्सचा. सेन्सेक्स हा गुंतवणूकदारांचा खेळ जास्त आहे, म्हणजे मागे पण आपण इथे म्हणाल होतो त्याचा अर्थव्यवस्थेशी थेट संबंध नाही, फक्त त्या वातावरण निर्मितीशी थेट संबंध आहे. आणि याच्या पुढे बराच काळ आपला पैसा गुंतून राहील, त्यामुळे जेव्हा काय तो दर मिळतो तो घ्या आणि पैसा काढून घ्या, या भावनेतनं ज्याला प्रॉफिट बुकिंग म्हणतात तसं झालं आणि तो बाजारात कोसळला. आता म्हणजे कचऱ्यासारखे दर आले त्याला, त्यामुळे हा एक मुद्दा मला खरं म्हणजे त्या थेट प्रश्नाशी संबंधित एक महत्वाचा वाटतो. कांदा बटाट्याचे बाजार आपलं सरकार बंद करतं, करायला हवंच या कालखंडामध्ये. मग एक दिवस किंवा काही दिवस भांडवली बाजार बंद केला असतं तर काय झालं असतं? बरोबर. आता याच्यातनं मला आपल्याला पत्रकारिता व्यवसाय संशय घ्यायची सवय असते, म्हणून परत जाणवणार असं की अनेक लोकांना या काळात बाजारपेठेत घुसता आलेलं आहे, आणि ज्यांच्याकडे पैसा पडून आहे त्या वर्गानी मोठमोठ्या कंपन्यांचे समभाग हे कचऱ्याच्या भावाने विकत घेतलेत ना. बरोबर, बरोबर. त्यांना विकत घेता यावं म्हणून हा बाजार सुरू ठेवला का? म्हणजे हे अगदी काही दिवस ठेवला बंद काय, म्हणजे काय बरोबर. पण तसं झालं नाहीये, त्याच्यामुळे सेन्सेक्स त्याचं झालं कसं की आजच्या भीतीनं सेन्सेक्स उद्या सकाळी उघडताना आणखी पडत गेला. हो हो, पडत गेल्यानंतर त्यातली साधी गोष्ट अशी आहे विनायक की कोणीतरी विकतोय पण कोणीतरी खरेदी करतोय म्हणून विकतोय ना. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, बरोबर. मग हे खरेदी करणारे कोण आहेत त्याचं आपल्याला कधीच कळत नाही या देशामध्ये, आपल्याकडे त्याची व्यवस्थाच नाही, त्याच्या पद्धतीने मांडणीच केली जात नाही. पण जर काही कंपन्यांचे शेअर कोटी 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 समभाग, मी बरोबर कोटी रुपये नाही म्हणत आहे,
हा कोटी कोटी समभाग या कालखंडामध्ये या हातात ना त्या हातात गेलेले आहेत, ते कुठले हात आहेत? मग मग हे सगळे प्रश्न पडतात. त्याच्यामुळे आपण अर्थव्यवस्था आणि सेन्सेक्स याचा संबंध जोडायला नको, पण ते असं व्हायला हवं होतं हे मात्र खरं. बरोबर. पण इथं अजून एक प्रश्न समोर येतो की आता आपण काय 1,70,000 कोटींचं स्टिम्युलस पॅकेज दिलं, हे असं पकडू की ऑपरेशन आहे, की जे ऑपरेशन यशस्वी होईल का नाही माहित नाही. समजा ते झालंच तर ही जी लॉंग टर्म त्रास आपल्याला आहे त्याच्यावर काय उपाय केले पाहिजे? म्हणजे या सगळ्याला सामोरं जायचं कसं, सरकारनं काय करायला पाहिजे? आता तर शून्यातन सुरुवात करायला लागेल. एक तर तुम्हाला म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आरोग्य व्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधांमध्ये आपण करतच नाही. आपल्या गेल्या 10-11 वर्षातला सगळी आर्थिक धोरण ही संकटाला दिलेलं उत्तर आहे. म्हणजे संकट येऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था आपण करूच शकलेलो नाही, कारण तेवढी उसंतच नाहीये. म्हणजे साधं जवळचं उदाहरण द्यायचं, साध्या माणसांना कळेल असं, अगदी सर्वसामान्याला कळेल असं, अमुक चौकामध्ये वाहतूक कोंडी होतीये, बरोबर, ताबडतोब ते फ्लायओव्हर बांधून टाका, उड्डाण पूल बांधून टाका. पण एक टप्पा असा येतो कुठे ना कुठे उड्डाण पूल संपणार आहे ना, बरोबर, तिथे कोंडी होईल, तिथे काय करणार, आणखी उड्डाण पूल बांधणार. म्हणून ज्याला पूर्ण सर्वसमावेशक विचार करून जी ध्येय धोरण असावी लागतात त्याचा अभाव सातत्याने आपल्याकडे असल्यामुळे जे काही त्याचा इंग्रजी चांगला शब्द आहे ॲडहोकिझम, किंवा असा तुकड्या तुकड्याने विचार करायचा, पीसमिल अप्रोच. पण आता हे आलं, चला 1,30,000-70,000 कोटीचं करून टाका. आणि हे दुर्दैवाने झालंय कसं की 4 पैसे हातात आहेत आणि योजना आखता येत नाही अशी अवस्थाच आलेली नाहीये. संकट आलं, अरे बापरे हे आलं, आता याचा प्रश्न मिटवा, ते आलं का त्याचा प्रश्न मिटवा, येस बँक बुडली का तिचा प्रश्न मिटवा. हे असंच आपण खेळत असल्यामुळे पुढचा मोठा कालखंड आपल्याला असा उभा करण्यासाठी संधीच मिळालेली नाही. बरोबर. पण आता सगळ्यांच्या मनात त्यातल्या त्यात एक कंपॅरिझन आहे की 2008 साली काय झालेलं याच्याशी लोक बेंचमार्क करतात, त्यावेळी असं झालेलं मग असं घडेल. एक पण हा मुद्दा इथे फक्त एकच मिनिट सांगतो. 2008 साली सरकारच्या हातामध्ये प्रचंड पैसा होता. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जीडीपी वगैरे सगळं सोडून द्या, पण जो टॅक्स टू जीडीपी गुणोत्तर असेल, त्यावेळेला सरकारचं डेफिसिटचं प्रमाण असेल, हे सगळं उत्तमपणे सरकारच्या हातामध्ये होतं. आणि त्याच वेळेला दुसरा एक महत्वाचा मुद्दा, अटल बिहारी वाजपेयी, नरसिंह राव आणि पंतप्रधान पद असताना मनमोहन सिंग, या सगळ्यांच्या कालखंडाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी तगडे बुद्धिमान अर्थशास्त्री दिमतीला नेमलेले होते. स्वतः उत्तम अर्थशास्त्र अर्थतज्ञ असलेले, जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ असलेले मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होतात त्यावेळेला ते रंगनाथन यांना अर्थसल्लागार म्हणून नेमतात. हा मोठा फरक आहे. आणि ही माणसं सतत उद्योगांशी बोलत होती, त्यांचा एकंदर रागरंग काय, वास्तव परिस्थिती काय आहे, कुणाला कुणाला असं सांगायला सरकारला भीती वाटत नव्हती. विमल जालान असतील, ही सगळी माणसं वेगवेगळ्या कालखंडांमधल्या आर्थिक संकटांमध्ये सरकारच्या मागे किंवा सरकारच्या पुढे खरं म्हणजे मोठ्या ताकदीनं उभी होती. अच्छा. त्याच्यामुळे तो जो भीतीचा परिणाम होतो ना, तो अरे बापरे आता काय करायचं असं कुठल्याही कालखंडामध्ये उद्योगांना वाटलं नाही. ते 1991 साली वाटलं नाही, 2003 सालच्या संकटात वाटलं नाही, 2008 साली तर वाटलं नाहीच नाही, कारण एक मोकळेपणा होता. तो फरक. हा मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की आत्ताचा संकट आणि 2008 संकट ह्याच्यात नक्की काय काय मूलभूत फरक आहे. तुम्ही बऱ्यापैकी सांगितलं, पण अजून असा कुठला मुद्दा आहे का की ज्यानं की बाबा हे ऍपल टू ऍपल कंपॅरिझन नाहीये असं मला वाटतं? नाहीये. आता झालंय कसं की सुदैवाने तेलाचे भाव कमी आहेत, बरोबर, पण त्यातला दुर्दैवाचा भाग असला आपल्या आर्थिक निर्यात क्षमता वाढवू न शकल्यामुळे रुपया गडगडत केला. म्हणजे इतकी हेवा वाटावा अशी परकीय चलनाची गंगाजळी होती, ती गेल्या 10 दिवसात निम्म्यावरती आली. का निम्म्यावरती आली? तर रुपया इतका गडगडला की त्या रुपयाचं मूल्य स्थिर ठेवण्यासाठी डॉलर तिथे वापरावा लागला. हा हे जरा मला एक्सप्लेन कराल का नक्की काय झालं? हे कॉमन मॅनला माहित नसतं. नाही, आता कालची साधारण बातमी घेतली किंवा आजची घेतली तर रुपयाचं मूल्य डॉलरचं मूल्य 76 रुपये झालं. तर जेव्हा रुपया जर असा घसरत घसरत जायला लागला तर आयातीवरती मोठा परिणाम होणार. बरोबर. आयात निर्यात व्यापारावरती मोठा परिणाम होणार. तर अशा वेळेला रिझर्व्ह बँकेला बाजारपेठेत हस्तक्षेप करावा लागतो आणि डॉलर
देऊन रुपया घेणं, डॉलरच्या माध्यमातून रुपया स्थिर करावा लागतो. कारण हे असं फ्री फॉलिंग ज्याला म्हणतात पडणं हे परवडणारं नसतं. तर ते रिझर्व्ह बँकेसाठी इतकी चांगली अवस्था होती की ही परकीय चलनाची गंगाजळी, तेलाचे दर कमी झाल्यामुळे एका बाजूला $20-25 पर्यंत तेलाचे दर आलेले आहेत, 25 पर्यंत आलेले आहेत, त्याच्यामुळे परकीय चलन वाचत होतं, डॉलर मोठ्या प्रमाणात वाचला होता. पण हा वाचलेला डॉलर हा रुपयाला स्थिर करण्यासाठी वापरावा लागला. हा जो धोरणात्मक विसंवाद आपल्याकडे दिसतो त्याचा हा परिणाम आहे. 2008 साली असं नव्हतं, त्यामुळे 2008 ते 2012-13 हा कालखंड हा अर्थव्यवस्थेचा पुन्हा एकदा उभारीचा आणि सुवर्ण कालखंड म्हणता येईल असा आहे. म्हणून मग ती यांची दुसऱ्या भागात मनमोहन सिंग यांची पिछाडी सगळी सुरू झाली, त्यांचं राजकीय नियंत्रण वगैरे वगैरे, ते सगळा भाग नंतरचा आहे. तो 2-3 वर्ष आर्थिक दृष्ट्या खूप चांगली गेली, त्याचं कारण हे आहे. पण त्यामुळे त्याची माणसंही होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी धोरणही तशी आखली. अच्छा, हा मला दिलासा देणारा असतो मुद्दा, त्याच्यात त्यांनी फरक पडतो. 100%. मला तुम्हाला या निमित्तानं अजून एक प्रश्न विचारायचा आहे की 2008 संकट, त्याच्या आधी लोकांना अशी परिस्थिती माहिती आहे ती वॉर्स मध्ये, म्हणजे फर्स्ट वॉर, सेकंड वॉर आणि मध्ये काही घडलेले वॉर्स, बाकी कोणाला माहितच नाही. म्हणजे दिस इज वन्स इन अ, काय म्हणतो की 100 वर्षात येणार एपिडेमिक आहे. ह्या सगळ्यातनं तरुण गेलेली एकच कंपनी भारताला माहिती आहे, ती म्हणजे टाटा. आणि तुम्ही टाटांचा तुमचा अभ्यास आहे, तुम्ही त्याच्यावरती पुस्तक लिहिलंय, त्याचं इंग्लिश पुस्तक आहे नुकतंच आलं. तर जो तुम्ही टाटांचा अभ्यास केलाय किंवा ओव्हरऑल त्या लिगसीज, त्यातनं तुम्हाला काय वाटतं की हाऊ दे सर्व्हाइव्ह आणि त्यातले काय प्रिन्सिपल्स आता आपल्याला उपयोगाला येऊ शकतात एखाद्या कंपनीला, एखाद्या व्यक्तीला, संस्थांना? मला असं वाटतं की एक तर 100 वर्षानंतरच चित्र कसं असेल हे स्वप्न बघण्याची उद्योगपतीची क्षमता. हा विषय काढला म्हणून सांगतो की तो एक समूह असा आहे, म्हणजे भारतातले 2-4 असतील त्यातला, की तो गल्ल्यावर आजचा गल्ला किती याचा विचार करत नाही. अच्छा, बाकीचे हे व्यापारी आहेत आणि व्यापारातनं उद्योगपती, सो कॉल्ड उद्योगपती झालेले आहेत. ह्या समूहाचा जन्म उद्योगाच्या स्वप्नातनं झालेला आहे. त्यांनी ते जे स्वप्न बघितलं, म्हणजे त्याचे जे संस्थापक होते त्यांना एकही स्वप्न स्वतःच पूर्ण करता आलं नाही, स्वतःच्या आयुष्यात बघता आलं नाही. टाटा स्टील असेल, ताज सारखं त्यांचं पहिलं हॉटेल असेल, स्वतःच्या पैशातनं बांधलं, किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारखा प्रकल्प असेल, ते कधीच पूर्ण करू शकले नाहीत. पण 100 वर्षानंतर भारताला अभियंत्यांची गरज लागेल तेव्हा आपण असायला हवं, म्हणून त्यांनी ती केलेली गुंतवणूक आहे. आता जो मुद्दा येतो ना, हल्लीचा जो एक उद्योजकांचा वर्ग आहे ना, तो काल यायचं, आज बाजारपेठ व्यवस्थापन करून, किंवा ज्याला अरुण चौरींचा शब्द वापरायचा तर हेडलाईन मॅनेजमेंट करून, स्वतःविषयी एक छान प्रतिमा निर्माण करून घ्यायची, त्या निमित्तानं मग लिस्टिंग झालं की समभाग वाढवून घ्यायचे, तो जे काही मॅक्स व्हॅल्युएशन असेल त्याला इनकॅश करायचं आणि गायब व्हायचं. मला एक क्षण असा आठवतोय की जेव्हा सत्यम ही कंपनी खूप नाव मोठ्या प्रमाणात, माहिती तंत्रज्ञान जग बदलणार वगैरे वगैरे, तर त्या कालखंडामध्ये सत्यमचं बाजारपेठेचं मूल्यांकन हे टिस्कोच्या पेक्षा अधिक दाखवलं झालेलं होतं. एका छोट्या खोलीतने काम करणारे हे सगळे संगणकावर बसून उत्पादन सुद्धा न दिसणार, अदृश्य स्वरूपाचं उत्पादन, आणि टिस्को सारखा प्रचंड कारखाना, त्याच्यापेक्षा मूल्यांकन त्यांचं जास्त दाखवलेलं होतं. आज सत्यमचं काय झालं? हा मला असं वाटतं की यातला एक महत्वाचा धडा उद्योगपती म्हणून घेणारे जे कोणी असतील ना आपल्या देशात, फारच कमी आहेत ते, त्यांच्यासाठी की 100 वर्षानंतर जग कुठे असणार आहे हे जे बघायचं आहे, हे स्वप्न आपल्याकडे आता आजची पिढी, म्हणजे राजकारण्यांची पिढी असेल तर ती या 5 वर्षात काय करायचं, उद्योजकांची असेल तर ती या आपल्या पिढीमध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये झाली. आता त्यांनी तो स्टीलचा पोलादाचा कारखाना काढला ज्याच्यामुळे इंग्लंड महायुद्ध जिंकू शकलं. बरं, ते टाटानं त्या पोलादाने आम्हाला वाचवलं असे उद्गार इंग्लंडच्या पंतप्रधानाने काढले. हे मला असं वाटतं की अशी दृष्टिकोन, असा दृष्टिकोन घेऊन दीर्घकालीन पल्ला ज्याचा आहे, दमसास आहे, असे उद्योजक निर्माण होणं हाच मला असं वाटतं एक तशी वातावरण निर्मिती करणं हाच त्यातला मार्ग आहे. आणि परत पुन्हा सांगायचं, हे एका दिवसात होणार, एका वर्षात होणार काम नाही,
त्यासाठी शिंपण खूप करावं लागतं तुम्हाला, मानसिकतेचं शिंपण करावं लागतं, मी आहे किंवा नाही हा नाही, पण माझा उद्योग राहील, त्याच्या उत्पादनाने जग बदलेल, देश बदलेल, हा त्याचा एक मोठा भाग आहे. असे आपल्याकडे मला वाटतं 5-6 उद्योग फक्त सांगता येतील. अच्छा, पण मग आता ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणून या सगळ्यातून धडा घेऊन भारत किंवा भारताचा आता सो कॉल्ड जो डिव्हिडंट आहे आपल्या तरुणाईचा डिव्हिडंट, डेमोग्राफिक डिव्हिडंट, तो या सगळ्यातनं खरंच हे सगळं शिकेल असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे शिस्तप्रियता असेल किंवा लॉंग टर्म विचार असेल, बेसिक इन्फ्रामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, तर या धक्क्यातून भारत हे सगळं शिकेल अशी तुम्हाला कितपत आशा वाटते? तरुण पोरं तरुण वर्ग शिकतील असं मला वाटतं. म्हणजे 50 आसपासच्या पुढच्यांचा फारसं काही होऊ शकत नाही बदलामध्ये, पण हा तरुण पोरं हा वर्ग दिसतोय मला. म्हणजे तुच्छतावाद या अर्थाने नाही, पण हात धुवायची सवय जरी लागली या निमित्तानं तरी सुद्धा खूप झालं असं म्हणतंय. नाही, कारण कसं आहे की या ज्या सवयी या लागलेल्या आहेत ना, मी सतत म्हणत आलो की 3 पिढ्या जाव्या लागतात बदल होण्यासाठी. बदलाला सुरुवात केल्यानंतर पहिली पिढी नियमाच्या घाबरून नियमाचा फटका बसतो त्याला, म्हणून त्याला बदलावं लागतं. दुसऱ्या पिढीने त्याला वाढबडलाला बसलेला फटका बघितलेला असतो की बापरे आपण पाळूच या, आणि तो तिसऱ्या पिढीमध्ये तो संस्कार येतो की नाही असंच वागायचं असतं. आता हे बदल होणं ही चांगली संधी आहे. मला असं वाटतं की या निमित्तानं मला असं आवडेल की पंतप्रधानांनी प्रचंड मोठा अर्थसंकल्पातला वाटा हा आपल्या सार्वजनिक आरोग्यासाठी दिला, मोठा वाटा तसाच शिक्षणासाठी खर्च केला, बाकीच्या व्हायचं ते होऊ दे, पण ही चांगली संधी आहे असं मला असं वाटतं की व्हायला हवं. तरुणांची ती अपेक्षा असेल, आणि तुम्ही तरुण म्हणतोय पण मागेही हा मुद्दा चर्चेला गेला होता, एक अतिशय छान वाक्य अशा स्वरूपाचं आहे की तरुण आणि उद्योजक हे नेहमी पायातन बोलतात. म्हणजे त्यांना जर मनासारखं करायची संधी मिळाली नाही तर त्यांचे पाय बोलतात आणि ते निघून जातात. हे चित्र आता दिसतंय, तरुण मोठ्या प्रमाणावरती परदेशात जात आहेत, कारण त्याचं कारण हेच आहे, काय पैसा हा मुख्य मुद्दा नाहीये, मुख्य मुद्दा हवं ते करायला मिळणं हा आहे. तर तशी संधी तयार करणं, उद्योजक मोठ्या प्रमाणावरती भारताबाहेर जात आहेत, तर तसं या संधीचा मला असं वाटतं की हेच नेहमी वाक्य आपल्या अनेकांच्या तोंडात नाही येतं की आव्हान हे संधी असते किंवा संधीचं आव्हान वगैरे, पण ते मूलभूत बदलायला हात घालायला हव्यात, कारण आता हात घातले तर 3 पिढ्यांनी तो बदल होईल. बरोबर, खरं तुम्ही म्हणता ते, पण आता मला शेवटच्या टप्प्याकडे येताना राज्याकडे यायचं आहे. महाराष्ट्रात म्हणजे बऱ्यापैकी केसेस आहेत कोरोनाच्या, आणि 3 पक्षांचं सरकार, अपघातानं झालेला मुख्यमंत्री, अनुभव नाही, असं सगळं बघता आता मात्र ती इमेज थोडीशी काहीतरी घडतंय चांगलं अशा पर्यंत गेली. तर महाराष्ट्रानं ज्या पद्धतीनं कोरोना हँडल केलाय त्याच्याबद्दल तुमचं मत काय? नाही, म्हणजे खरं म्हणजे कुठल्याच सरकारविषयी तसं बरं बोलण्याविषयी मी फारसा प्रसिद्ध नाहीये, पण खरंच कौतुक करावं अशी कामगिरी झालेली. एक तर त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ना ते खूप छान, की दोनच माणसं बोलतील. कमी बोलणारे असले की बऱ्याच गोष्टी सोयीच्या होतात, तर तो एक झालेला आहे. निर्णयाचे अधिकार एकवटलेले आहेत, आणि ज्या पद्धतीने आणि शांतपणाने सगळं केलं जात आहे ना, त्याचा खूप परिणाम झालेला आहे. आता उदाहरणार्थ परवा रात्री पंतप्रधानांनी 8 सांगून टाकलं की बंद म्हणजे सगळं बंद, आणि जी काही दाणादाण उडाली, आम्ही मुंबईत मी बघत होतो 10:15 ऑफिसमधून निघालो, त्यावेळेला लोक अक्षरशः सैरावैरा अशी त्या वैद्यकीय दुकानांमध्ये काय जी काही दुकानं उघडीत त्यांच्याकडे जात होती, कारण काहीतरी भरून ठेवावं. आता यावेळेला त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं 10:30 की काही काळजी करू नका, परिस्थिती आहे तशीच राहील, वेगळा काही बदल होत नाहीये, बंद म्हणजे बंद नाहीये, हे मला असं वाटतं की खूप दिलासा देणार आहे. आणि महाराष्ट्राने स्थैर्य राखायलाच हवं, कारण महाराष्ट्राने जर स्थैर्य राखलं नाही तर देश अस्थिर होईल. देशाच्या अर्थव्यवस्थेचं हे केंद्र आहे, इथे शांत डोक्याने, आणि महाराष्ट्राला इतिहास आहे. म्हणजे शरद पवारांचा जेव्हा 92 ते बॉम्ब स्फोट घडले, 24 त्यांनी ती सगळी व्यवस्था उभी केलेली होती. महाराष्ट्राला एक चांगल्या थंड डोक्याच्या राजकारण्यांची चांगली परंपरा आहे. जेव्हा चीनचं युद्ध झालं तेव्हा देशाला स्थैर्य देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं, मुख्यमंत्री होते तेव्हा तिथे जावं लागलं संरक्षण मंत्री म्हणून, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं त्यावेळेला वर्णन केलं होतं. तसंच आता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आता होतंय, एक सकारात्मक अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि त्यातला एक गमतीचा भाग असा ना की हे चांगलं होणं आणि न होणं यातला जो एक वातावरण निर्मितीचा फरक असतो ना,
त्याचा एक चांगला फायदा उद्धव ठाकरे यांना मिळालेला आहे की यांच्याकडनं काही होणारच नाही या मानसिकतेत लोकांनी ते बघितल्यामुळे जे काही होतंय ते उत्तमच होत आहे. ते तो जो बोनसच आहे असं म्हणजे हा जो फायदा आहे शून्य अपेक्षांवरनं सुरुवात केल्यामुळे एक मार्क जरी मिळाला तरी चांगला 100% ग्रोथ आहे. व्हर्टिकल ग्रोथ आहे आणि त्यांनी ते शांतपणे ते हाताळत 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 एक स्थिरता दिली हे खरंच दिलासादायक. अच्छा पण मग याचा महाराष्ट्रावर राजकीय आणि आर्थिक काय परिणाम होणार? देशाबद्दल बोललो त्याचा ऑब्विसली महाराष्ट्रावर होणार, पण विशेष काही असं आहे का की जे महाराष्ट्र बाबतीत घडू शकतं किंवा आर्थिक होईल महाराष्ट्राला याच्या पुढे? आणि ती मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवलेली आहे, कालच त्यांनी ज्या काही जणांना बैठका बोलवलं होतं काय करता येईल या साठीतनं उभं राहिल्यानंतर चित्र कसं असेल. म्हणजे ही तयारी मला कौतुकास्पद वाटली. काही उद्योजक काही अर्थतज्ञ काही संपादक अशांची त्यांची बोलणी सुरू झालेली आहेत की काय काय आपल्याला करायला हवं, कुठल्या कुठल्या क्षेत्रांवरती परिणाम होईल, वाईट परिणाम कशावरती होईल, चांगला कशावरती होऊ शकेल आणि याच्यातनं कमीत कमी नुकसान कसं होईल अशा पद्धतीनं काय करायला हवं हे याची तयारी सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्राला ते करायलाच हवं कारण हे आवश्यक आहे, अर्थव्यवस्थेचं देशाच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र आहे, त्याच्यामुळे पर्यटनाला चालना देणं कारण आता माणसाने अनेक आपले पर्यटन कंपन्या रसातळाला द्यायची वेळ आलेली आहे, अनेक त्यांचे बुकिंग कॅन्सल रद्द करावी लागलेली आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन वाढेल यासाठी करणं, लोकांना आता बाहेर जाणं परवडणार नाहीये या काळात, असे अनेक उपाय योजावे लागतील आणि ते योजले जातील मला असं वाटतं ठाम मला त्याविषयी, कारण सगळ्यांनाच त्याची आता गरज निर्माण झालेली आहे. आता याचं उत्तर कुणाकडेच नाही मला माहितीये, पण तरी पण एक वाईल्ड गेस म्हणून पुन्हा हे सगळं निदान टप्प्याटप्प्याने चालायला रांगायला तुम्हाला किती महिने अपेक्षित आहेत? मला असं वाटतं मी अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने रुळावर येणं हे जाऊ दे, पण एक 6 महिन्याचा कालखंड आपल्याला पोटाला चिमटा काढून तो सहन करावा लागेल आणि त्याच्यातला लक्षणीय भाग हा या एप्रिलच्या अखेरीस आपल्याला कळू शकेल. तो म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये एल निनो नावाचा प्रवाह जिवंत झालाय का तो आहे तसाच आहे, त्याच्यावरती आपलं पाऊसमान अवलंबून असतं, त्याच्यामुळे आता हा कालखंड हा असा झाला आणि मग लगेच पावसाळ्याचा हंगाम आहे कारण मे महिना आता येईल ते सगळं वातावरण निर्मिती होईल, त्याच्यामुळे चांगला पाऊस येणं चांगली शेती पिकणं हाच त्याच्यावरती एक मार्ग आहे कारण एवढा मोठा वर्ग गावाकडे गेलेला आहे, त्या शेताला जर उत्पन्न झालं नाही तर ते खाणार काय, आपल्याला त्यातलं मिळणार, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 6 महिन्याचा कालखंड आपण मला असं वाटतं डोळ्यासमोर ठेवायला हवं. कोरोना नंतरचं जग नक्की कसं असेल, पूर्ण जग काय बदलेल? मला असं वाटतं की आधीच संकुचितपणा गेल्या काही कालखंडामध्ये वाढलेला आहे, गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेला आहे, तर आता अधिक संकुचित होईल की काय. आता आपण बघितलं की परदेशातनं आलेला माणूस मुंबईमध्ये त्याच्याविषयी अरे बापरे हा परदेशातनं आलेला आहे, हे मुंबईमध्ये. मुंबईतनं गावाकडे गेलेला माणूस अरे बापरे हा मुंबईतनं आलेला आहे. अशा स्वरूपाची जी वातावरण निर्मिती झालेली आहे ना, त्याला राज्यकर्त्यांच्या देशोदेशीच्या त्यांच्या मागण्याने त्याला खतपाणी घातलेलं आहे, तर त्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न हा जागतिकीकरण पुन्हा त्या रुळावरती राहावं यासाठी करावा लागणार आहे. परदेशातनं आलेल्यांमुळे हा आजार येतोय, परदेशातनं आले मग परदेशातनं म्हणजे मुंबईकर गावाकडे गेला की पण परदेशीच असतो बरोबर, तशा पद्धतीने गावोगाव म्हणजे महाराष्ट्रात आपण चित्र बघितलं तर खंदक खणले गेलेत, दगडांच्या भिंती उभ्या केल्यात की बाहेरच्यातनं कोणी येऊ नये गावामध्ये, हे मला असं वाटतं की टप्पे तोडण्याव्यासाठी परत प्रयत्न करावे लागतील कारण आर्थिक नुकसान आहे, आरोग्यविषयक नुकसान आहे, सामाजिक नुकसान होता कामा नये, हे मला असं वाटतं की अधिक महत्वाचं ठरेल कारण या बाकीची दोन नुकसान काही वर्षात भरून येतात. सामाजिक नुकसान झालं की पुन्हा उभं राहिला आणि आताच काही जणांचा विकार दिसतोय, अमुक धर्माच्या लोकांमुळे हा आजार येतोय तमुक होतोय असं हे बोललं जात आहे, हे मला असं वाटतं की हे शहाण्या माणसाने एकत्र येऊन हे सगळं टाळायला हवं कारण सामाजिक नुकसान आवडणार नाही आपल्याला. सर तुमचे खूप खूप आभार, या विषयाचा आपण सर्वांगीण उहापोह केला, तुम्ही वेळ दिलात आणि पहिली काय म्हणूया आपण की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मुलाखत आज झाली, पण पुन्हा पुन्हा बोलत राहू अशी आशा करूया की या सगळ्यातून आपण बाहेर येऊ आणि त्यासाठी तुमच्याशी परत परत बोलून आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना थोड्याशा गाईडलाईन थोडासा रियालिटीचा आपण जाणीव करून द्यायचा प्रयत्न करू. आजच्या पुरतं इथंच थांबूया, खूप खूप आभार.
धन्यवाद. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ऍप वर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.